लोकशाहीत केवळ मताधिकाराचा नव्हे तर जगण्याच्या अधिकाराची किमान हमी अपेक्षित असते मात्र केंद्र सरकारचा अर्थसंकल्प गरिबांना मोफत अन्नधान्याचं गाजर दाखवणार आहे श्रीमंतांना रिबेट आणि मध्यम डिबेट देणारा अर्थसंकल्प असल्याचं मत ज्येष्ठ अर्थतज्ञ प्राध्यापक डॉक्टर व्ही बी ककडे यांनी व्यक्त केलं इचलकरंजी इथं आयोजित परिसंवादात ते बोलत होते या अर्थसंकल्पात जे सांगितलं आहे त्यापेक्षा जास्त लपवलं गेल्याचा आरोपही त्यांनी केला इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीच्या वतीनं यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर परिसंवादाचं आयोजन केलं होतं प्रारंभी प्रसाद कुलकर्णी यांनी परिसंवादाचा उद्देश स्पष्ट केला अर्थसंकल्पातील सात प्राधान्यक्रमांच्या उद्दिष्टपूर्तीसाठीच्या सुयोग्य तरतुदी यंदाच्या अर्थसंकल्पात दिसत नसल्याचं डॉक्टर विजय ककडे यांनी स्पष्ट केलं परावलंबन शून्यावर आल्याशिवाय महासत्ता आकाराला येत नाही विकासाच्या क्षमता प्रचंड असल्या तरी त्याचा सुयोग्य पद्धतीनं वापर करावा लागतो रोजगार वृद्धी आणि महागाई कमी करण्याची उपाययोजना या अर्थसंकल्पात दिसत नाही अर्थसंकल्पाचं वरवरचं स्वरूप हे गुलाबी चित्र आहे मात्र त्यात करण्यात आलेल्या त्यांनी आरोप केला ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देण्याचा दावा करणारा हा अर्थसंकल्प आहे पण जो अन्नधान्य पिकवतो त्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं फारसं काही केलेलं नाही असं त्यांनी सांगितलं गुंतवणूक सल्लागार अनिल पाटील कर सल्लागार सुनील नागावकर आणि प्राचार्य डॉ त्रिशलाकर यांनीही आपल्या मनोगतातून अर्थसंकल्पाचे परिणाम विषद केले यावेळी प्राचार्य ए बी पाटील अहमद मुजावर दत्ता माने अजित मिणेकर जयकुमार कोले तुकाराम अपराध सुनील बारवाडे डीएस डोणे आनंदराव चव्हाण पांडुरंग पिसे अन्वर पटेल उपस्थित होते